कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा जास्त धोका नाही, मात्र तरीही या आजाराचा सामना करण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभाग सज्ज असून चाचणीकरिता टेस्टिंग किट, ऑक्सिजन, मास्क आणि साहित्य औषधी साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. इतर लागणारे साहित्य तात्काळ मागवण्यात येत असून सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. याविषयी अधिक माहिती महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली आहे, बघूयात. सर्व या गोष्टीचा आढावा घेतला, त्यामध्ये मेडिसिनचा जो स्टॉक आहे तर रेमडेसिवीर एक मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये आपल्याला लागलेलं नव्हतं, त्यामुळे रेमडेसिवीरचा स्टॉक शून्य आहे. आणि काही अँटीबायोटिक जे आहेत ते अँटीबायोटिक आपल्याकडं कमी आहे, पण त्याची टेंडर प्रोसेस मेडिसिनची ऑलरेडी आपण मागच्या वर्षापासून प्रोसेस केलेली होती. आता त्यांना पीओ देणं एवढंच बाकी आहे, एक दोन दिवसामध्ये आपण त्यांना पीओ देऊ. बाकीचे जे लॉजिस्टिक्स आहेत सॅनिटायझर वगैरे किंवा जे ते सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे. टेस्टिंग किट जर म्हटलं तर व्हीटीएम आपल्याकडं साधारणतः 16,000 व्हीटीएम आहेत, त्याची जी आहे फेब्रुवारी पर्यंत एक्सपायरी आहे. आणि हे जे अँटीजेन किट आहे ते 2,00,000 आहेत, त्याची पुढच्या महिन्यापर्यंत एक्सपायरी आहे. तर त्याची सुद्धा आपण म्हणजे त्याच्यानंतर जे लागतील त्याच्यासाठी आपण प्रोसेस चालू केलेली आहे. ते टेस्टिंग आपण 20 तारखेपासून करतो आहोत. 21-22 तारखेला ज्या टेस्टिंग केल्या त्यामध्ये आपल्याला आरटीपीसीआर मध्ये 2 पेशंट जे की एनआटला आरटीपीसीआर घेतले होते त्या सॅम्पल पैकी 2 पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत. एक पेशंट 65 इयर्सचे आहे, दुसरी पेशंट जी आहे 10 इयर्सचे आहे. दोन्ही एनसीएम सिडको भागातले आहे. त्यांच्याकडे त्यांचे जे कॉन्टॅक्ट पर्सन आहे त्यांना काल जी हिस्ट्री विचारली तर जे 65 इयर्सचे आहेत त्यांच्याकडचे जे हजबंड आहेत त्यांनी प्रिकॉशन डोस पर्यंत सर्व घेतलेला आहे. जी मुलगी आहे त्याच्या घरामध्ये 4 मेंबर आहेत, त्यांनी सुद्धा या मुलीला सोडता बाकीच्या तिघांनी सर्व डोसेस घेतलेले आहे. आणि हे जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांचं आज आरटीपीसीआर सॅम्पल आपण घेतलेलं आहे. तर जे काही हा नवीन व्हेरियंट आहे JN1 याच्याबद्दल ज्या काही ऍडवायझरी वगैरे आलेल्या आहेत, सध्या तरी असा आहे की जास्त वरी करण्याची गरज नाही आहे. जरी नंबर ऑफ पेशंट राहतील तरी हॉस्पिटलायझेशन जे आहे ते हॉस्पिटलायझेशन एवढ्या पेशंट राहणार नाही, किंवा ऑक्सिजन डिमांड जी आहे ती ऑक्सिजन डिमांड एवढी म्हणजे पेशंटला लागणार नाही. फक्त को मॉर्बिड जे